नाशिक शहरात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी 150 अधिक जणांचा मृत्यू होतोय. कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहरात रस्त्यांची संख्या रुंदी दर 12 वर्षांनी वाढते, पण अपघाती क्षेत्राविषयी उपाययोजना होत नसल्यानं अपघात थांबवण्याचं नाव घेत नाहीये. नाशिकच्या आरटीओ कॉर्नर पासून नांदूर गावाकडे जाणाऱ्या मध्य रिंग रोडवरील हा चौक गेल्या 2-3 वर्षांपासून अनेक अपघातांचा साक्षीदार आहे. इथले अपघात टाळावे यासाठी सातत्यानं पाठपुरावा करूनही मनपा आरटीओ पोलीस भिम्म आहेत. गेल्या 5-6 वर्षात नाशिक महापालिका हद्दीत 3,511 अपघात झाले, यात तब्बल 1,097 जणांचे बळी गेले. 2017 या वर्षात 171 जणांचे बळी गेले. या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गेल्या 2 वर्षापासून 40 ते 50 लोकांचे अपघात झालेले, असे 4 पॉईंट इथले इतके घातक झालेले की पर डे किंवा एका 2 दिवसानंतर ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात, भरपूर लोकांचे जीव जातात. प्रतिरोधक बसवायला पाहिजे बा, आम्ही बस 2-3 दिलं आहे त्यांना. तर साहेबांक गेलं का साहेब म्हणत्या कलेक्टर करीन, कलेक्टर का गेलं का ते म्हणत्या पोलीस स्टेशनचे आणि महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात. उडाउडीचे उत्तर दिल्यावर जायचं तरी कोणाकडे आम्ही नागरिक. ज्या भागात अपघात होतात तिथलं सर्वेक्षण करून उपाययोजना होणं गरजेचं आहे, मात्र गेल्या 2 वर्षात असं काहीही झालेलं नाही. शहरात एकूण 20 ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि त्या दृष्टीने त्यांच्यावर जॉईंट सर्वे झालेला आहे. PWD, NMC, NHAI, ट्रॅफिक, RTO आणि यांचे जॉईंट सर्वे होऊन कुठे काय काय करणं अपेक्षित आहे त्यानुसार दृष्टीने एक अहवाल सादर केलेला आहे. ते तसं त्याच्यामध्ये बदल करणं सुरू आहे. हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्यू घटल्याचा पोलिसांचा दावा आहे, मात्र ब्लॅक स्पॉट दर 4 ते 6 महिन्यांनी बदलतात. त्याचा अभ्यास करून उपाययोजना आखणं गरजेचं आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.